नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाची 3,820 घरांसाठीची लॉटरी काढण्यात येणार होती एप्रिल मे अखेर किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये। जाहिरात तयार झाली, घरांची संख्या ठरली, कोणत्या ठिकाणी असणार आणि त्या घरांच्या किमती काय आहेत या सुद्धा ठरल्या। पण आता लॉटरी कधी येणार हाच प्रश्न सर्वांना पडला आहे। याबद्दल म्हाडाकडून एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे आणि या लॉटरीमध्ये घरांची संख्या वाढली आहे। ही घरे कोणत्या ठिकाणी असणार आहेत, या घरांच्या किमती, त्यांचं क्षेत्रफळ आणि म्हाडाकडून जे अपडेट देण्यात आलेलं आहे हे काय आहे, कोणत्या गटासाठी एकूण किती घरे आहेत, कोणत्या गटानुसार कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे उपलब्ध आहेत, त्याबद्दलची सविस्तर माहिती म्हाडाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक गेल्या 4 वर्षापासून वाट पाहत असलेल्या मुंबई मंडळाची सुरत ही नक्की कधी येणार याबद्दलचं सविस्तर अपडेट आपण या भागामध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी 2019 आली होती, त्यानंतर सर्व अर्जदारांना प्रत्येक वेळी तारीख पे तारीख देण्यात आली, पण अजून सुद्धा म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी आली नाही। काही ना काही कारणास्तव ही लॉटरी पुढे ढकलली जाते। काही दिवस अगोदर ही लॉटरी ऑनलाईन सोडत प्रणाली येणार आहे त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं होतं। पण ऑनलाईन सोडत प्रणाली आल्यानंतरसुद्धा पुणे मंडळ, औरंगाबाद मंडळ, कोकण मंडळाची लॉटरी आली, पण मुंबई मंडळाची लॉटरीला अजूनसुद्धा काही मुहूर्त सापडत नाही आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी ही 4 वर्षाने येणार असल्यामुळे या लॉटरीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे। म्हाडा कोकण मंडळाची सोडत ही 10 मे रोजी, अनामत रक्कम ही 16 मे पासून मिळायला सुरुवात होणार आहे। 16 मे नंतर 10 ते 15 दिवसामध्ये ही रक्कम अकाउंटला येईल। जोपर्यंत ही अनामत रक्कम मिळणार नाही तोपर्यंत अर्जदार हे मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये अर्ज करू शकणार नाहीत। 10 मे नंतर किती अर्जदार या लॉटरीमध्ये अयशस्वी होतील हे कळणार आहे आणि हेच अयशस्वी अर्जदार म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये वळावे असे प्रयत्नसुद्धा म्हाडाकडून करण्यात येत आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून बुधवारी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन यामध्ये 3,820 घरांसाठीची एप्रिल अखेर जाहिरात येणार। अत्यल्प उत्पन्न गटासाठी सर्वाधिक 2,612 घरे असणार आहेत, तर सर्वात कमी म्हणजे केवळ 85 घरे ही मध्यम गटासाठी असणार आहेत। 32 लाख रुपयापासून ते 4,38,00,000 रुपयापर्यंतच्या घरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी लाखो अर्ज करण्यात येतात, मात्र 2019 नंतर मुंबई मंडळातील घरांसाठीची सोडत निघालेली नाही। आता मात्र मुंबई मंडळाने सोडतीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे। सोडतीमधील 3,820 घरांच्या अंदाजित किमती बुधवारी मंडळाने निश्चित केल्या आहेत। सर्वात महागडे घर हे अंधेरीतील जुहू विक्रांत येथील असून या घराची किंमत 4,38,00,000 रुपये अशी आहे। त्याच प्रकल्पातील आणखी काही घरे ही 3,81,00,000 रुपये किमतीची आहेत। अंधेरीतील आयडियल अपार्टमेंटमध्ये मध्यम गटासाठी घराची किंमत ही 2,41,00,000 रुपये आहे। सर्वात कमी पहाडी गोरेगाव येथील घरांच्या किमती आहेत। तेथील अत्यल्प उत्पन्न गटातील घराची किंमत ही 32,94,000 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे। तेथील अल्प गटातील घरांची किंमत ही 45,86,000 रुपये ठरवण्यात आलेली आहे। आता आपण 3,820 घरांसाठीची मुंबई मंडळाची सोडत येणार आहे ही घरे कोणत्या गटासाठी एकूण किती आहेत, तसेच ही सर्व घरे गटानुसार कोणत्या ठिकाणी आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती घेऊया। कोणत्या गटासाठी एकूण किती घरे आहेत, अत्यल्प गटासाठी एकूण 2,611 घरे आहेत, अल्प गटासाठी 1,007 घरे आहेत, मध्यम गटासाठी एकूण 85 घरे आहेत, उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 116 घरे आहेत। अशा सर्वात पहिल्यांदा पहाडी गोरेगाव या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 1,770 घरे आहेत। अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 418 घरे आहेत। कन्नमवार नगर अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 166 घरे उपलब्ध आहेत। तसेच कन्नमवार नगर या ठिकाणीच अत्यल्प उत्पन्न गटासाठी दुसऱ्या एका बिल्डिंगमध्ये एकूण 258 घरे आहेत।
पहाड़ी गोरेगाव या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 736 घरे उपलब्ध आहेत। साकेत सोसायटी गोरेगाव या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 7 घरे उपलब्ध आहेत। गायकवाड नगर मालाड या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 2 घरे उपलब्ध आहेत। सर्वात गाजलेलं म्हणजे पत्राचाळ गोरेगाव या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 2 घरे उपलब्ध आहेत। जुने मागाटणे बोरिवली या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 172 घरे उपलब्ध आहेत। चारकोप कांदिवली सेक्टर 5 या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 3 घरे उपलब्ध आहेत। कन्नमवार नगर इमारत क्रमांक 10 या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 18 घरे उपलब्ध आहेत। विक्रांत सोसायटी विक्रोळी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 23 घरे उपलब्ध आहेत। एम्बसी सोसायटी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 31 घरे उपलब्ध आहेत। गव्हाणपाडा मुलुंड या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 3 घरे उपलब्ध आहेत। PMGP मानखुर्द या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 9 घरे उपलब्ध आहेत। मनहास सोसायटी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी एकूण 1 घर उपलब्ध आहे। उन्नतनगर गोरेगाव या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 28 घरे उपलब्ध आहेत। 3-स्टार सोसायटी कांदिवली महावीर नगर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 5 घरे उपलब्ध आहेत। आयडियल अपार्टमेंट JVPD या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 13 घरे उपलब्ध आहेत। जुहू विक्रांत JVPD मध्यम उत्पन्न गटासाठी या ठिकाणी फक्त 1 घर उपलब्ध आहेत। नित्यानंद नगर 4 अंधेरी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 17 घरे उपलब्ध आहेत। ट्यूलिप सोसायटी JVPD अंधेरी या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 4 घरे उपलब्ध आहेत। उदय भवन शेल कॉलोनी सहकार नगर चेंबूर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 6 घरे उपलब्ध आहेत। टिळक नगर चेंबूर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 1 सदनिका उपलब्ध आहे। चांदिवली पवई या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 2 घरे उपलब्ध आहेत। चारकोप कांदिवली या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी एकूण 8 सदनिका उपलब्ध आहेत। जुहू विक्रांत JVPD या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 28 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। सिटी व्ह्यू इमारत लोअर परेल हे एक प्राईम लोकेशन आहे। या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 4 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। हेरिटेज अपार्टमेंट शिव सायन या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी 2 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। प्रतीक्षा नगर शिव सायन या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी फक्त 1 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। शिंपोली कांदिवली या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 17 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तुंगा पवई या ठिकाणी उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 64 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उच्च उत्पन्न गटासाठी सर्वात जास्त घरे ही तुंगा पवई या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। या लॉटरीमध्ये 19 घरांची संख्या वाढली असून याबद्दल माळाकडून अपडेट दिलेला आहे। ही 19 घरे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी असणार आहेत, त्यामुळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी ही चांगली बातमी असणार आहे। ही घरे वडाळा ताडदेव नागपाडा या ठिकाणी ही घरे असणार आहेत। तसेच या घरांच्या किमती या घरांचं क्षेत्रफळसुद्धा काय असणार आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत। म्हाडाच्या इमारत पुनर्रचना मंडळाने मुंबई मंडळाला दक्षिण मुंबईतील 19 घरे वर्ग केली असून ही घरे 37 समाविष्ट करण्यात आलेली आहेत। त्यात 6 घरे ही ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील 1520 ते 1531 चौरस फुटाची असून या प्रत्येक घराच्या किमती 7.5 कोटी रुपये आहे। यापूर्वी अंधेरीतील जुहू विक्रांत प्रकल्पातील घरे सर्वात किमतीची म्हणजेच 4.38 कोटी रुपयांची होती। मुंबईतील घरांसाठी 2019 नंतर पहिल्यांदाच सोडत निघणार असून घरांची संख्या आणि किमती निश्चित करत जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली होती। त्यानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार होती, पण आता ही जाहिरात काही 15 ते 20 दिवस पुढे ढकलली आहे। कारण दुरुस्ती मंडळाला खाजगी विकासकाकडून मिळालेल्या दक्षिण मुंबईतील घरांपैकी 22 घरे मुंबई मंडळाला वर्ग केली आहेत। त्यातील 19 घरे ही मुंबई मंडळाने सोडतीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे। घरांच्या विक्री किमती निश्चित करून अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवली आहेत। ही घरे समाविष्ट करून नव्याने जाहिरात तयार करण्यासाठी आता पुन्हा 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे जाहिरातीस काहीसा विलंब होईल।
त्याच वेळी दक्षिण मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रकल्पामध्ये ही घरे असून आणि मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी ही घरे असणार आहेत. दक्षिण मुंबईतील मोठ्या घरांचा समावेश सोडतीत झाल्याने ही उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी दिलासादायक बाब असणार आहे. दुरुस्ती मंडळाने 22 घरे मुंबई मंडळाला वर्ग केल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. त्यातील 19 घरे सोडतीत समाविष्ट केल्याचे मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी या घरांच्या किमती निश्चित करण्यात आल्या असून यासंबंधीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवल्याचेही या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यानुसार 2 कोटी ते 7.5 कोटी रुपये अशा किमती या घरांच्या असणार आहेत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये. आता आपण ही घरे कुठे असणार आहेत, या घरांचं क्षेत्रफळ काय आहे आणि यांच्या किमती काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. सर्वात पहिल्यांदा आनंद हाईट्स वडाळा मुंबई या ठिकाणी जी घरे आहेत, या ठिकाणच्या घरांची जरी संख्या अजून कळाली नसली तरी या घरांचं चटई क्षेत्रफळ हे 776 ते 1248 स्क्वेअर फूट एवढं असणार आहे. तर या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHKची घरी असणार आहे. यानंतर क्रिसेंट टॉवर MP मिल कंपाऊंड BB नकाशे मार्ग ताडदेव मुंबई या ठिकाणी एकूण 7 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर ही 7 घरे 3 BHK स्वरूपाची असणार आहेत. यांचं चटई क्षेत्रफळ हे 1200 ते 1500 स्क्वेअर फूट असणार आहे आणि याची किंमत अंदाजे 7.5 कोटी रुपये एवढी असणार आहे. यानंतर वडाळा इस्टेट या ठिकाणी वडाळा मुंबई या ठिकाणी जी घरे आहेत, या ठिकाणच्या घरांची संख्या अजून कळाली नाही तरीसुद्धा या ठिकाणच्या घरांचं चटई क्षेत्रफळ हे 1404 स्क्वेअर फूट असणार आहे. तर या ठिकाणीही 3 BHKची घरे असणार आहेत. यानंतर दूधवाला बिल्डिंग नागपाडा मुंबई या ठिकाणी सुद्धा काही घरे असणार आहेत. या ठिकाणच्या घरांचं चटई क्षेत्रफळ हे 770 ते 934 स्क्वेअर फीट एवढं असणार आहे. तर या ठिकाणी 2 BHK आणि 3 BHKची घरे असणार आहेत. दूधवाला कंपाऊंडमध्ये म्हाडाकडून या अगोदर 5.80 कोटी हे विकलेलं घर आहे आणि या घरांचं अंदाजित चटई क्षेत्रफळ हे 950 चौरस फूट होतं. आत्तापर्यंत सर्वाधिक मोठे घर हे माठुंग्यातील तनिष्क प्रकल्पामध्ये होते. या घराचं चटई क्षेत्रफळ हे अंदाजे 1097 चौरस फूट एवढं होतं. तर यापूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ज्या लॉटरी निघाल्या यामध्ये सर्वात महागडं घर पाहायला गेलं तर धवलगिरी बिल्डिंग ग्रँड रोड मुंबई या ठिकाणी 5.80 कोटी रुपयाला हे घर विकलं गेलं होतं आणि या ठिकाणी 3 BHKची घरे होती. आता ही सर्व घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीमध्ये वाढलेली आहेत. या घरांच्या किमती, या घरांची संख्या तसेच या घरांचं ठिकाण ठरलेलं आहे, पण याचा प्रस्ताव सध्या अजून प्रलंबित आहे. पण ही सर्व घरे लॉटरीमध्ये समाविष्ट करून या सर्व घरांचा ठराव पास करणे, ही घरे लॉटरीमध्ये ॲड करणे तसेच या सर्व घरांची जाहिरात काढावी लागणार, ही सर्व प्रोसेस करायला 15 ते 20 दिवस लागतील असं म्हाडाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे अर्जदार लॉटरीसाठी वाट पाहत होते त्यांना अजून वाट पाहावी लागणार आहे. पण म्हाडाच्या मुंबई मंडळाची ही लॉटरी मेमध्येच येणार असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे मेचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवडा यापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.